श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी बोर्ड परीक्षा निकाल पाहताना ही काळजी घ्या, जाणून घ्यात पूर्ण अपडेट. याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर मुलांनो, आज 10वीचा निकाल आहे दुपारी 1 वाजता. तुम्ही कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका, त्याच्यामुळे तुमचं नेट बँकिंग असतं आई वडिलांचं भावाचं ते हॅक केलं जाऊ शकतं. त्यामुळे निकाल बघण्यासाठी तुम्ही गुगलवर nanafoundation.in या ऑफिशियल वेबसाईटला सर्च करा. या ठिकाणी तुम्ही निकाल इझिली बघू शकता. आणि काळजी करू नका, मी तुम्हाला सर्व स्टेप्स सांगणार आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. बघा, महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा हॉल तिकीट नंबर, आईचे नाव, जे 10वीचा फॉर्म भरताना नोंदवलेले आहे तेच आवश्यक आहे. सर्वप्रथम तुम्ही आईचं नाव टाकताना त्यावेळी जे स्पेलिंग असेल हॉल तिकीटवर तेच तुम्ही टाकलं पाहिजे. तुम्हाला जन्मतारीख देखील लागू शकते, लक्षात ठेवा. आणि काळजी करू नका, जो काही रिझल्ट येईल तो ऍक्सेप्ट करा. परत जर कमी जास्त मार्क पडले तुम्हाला परत एक संधी आहे, पुरवणी परीक्षा असते, लगेच तुम्ही फॉर्म भरून लगेच परीक्षा देऊन लगेच रिझल्ट लागतो. आणि याच वर्षी तुम्ही 11वीला परत बसू शकता, त्यामुळे काळजी करू नका. काही काही लोकांचे रिझल्ट शो करणार नाहीत तर तुम्ही नाराज होऊ नका. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी आज 10वीच्या परीक्षेत पास व्हावं, त्याला चांगले मार्क मिळावेत. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नक्कीच तुम्ही पास होणार. तुम्ही 10वीच्या निकालात अधिकृत वेबसाईटवर मार्कशीट दिसेल, त्यात तुम्हाला काय बघायचंय, तुमचं नाव बघायचं, शाळा क्रमांक, केंद्र क्रमांक, आईचे नाव, प्रत्येक विषयात मिळालेले गुण, एकूण गुण आणि टक्केवारी बरोबर आली की नाही हे सर्व चेक करून घ्या. कारण अत्यंत महत्वाचं आहे, भरपूर विद्यार्थी हे आज रिझल्ट बघताना टक्केवारी बघतात. त्याच्यामध्ये तुमच्या नावात स्पेलिंग मिस्टेक होऊ शकते, ती बघून घ्या. कारण पुढे तुम्हाला याच रिझल्टवर सर्वत्र ॲडमिशन भेटणार आहे. LC वर आपले जे नाव आहे तेच रिझल्टवर आहे का हे क्रॉस व्हेरीफाय करा. आणि त्यानंतर तुम्हाला आज ऑनलाईन माहीत पडेल. आणि त्यानंतर ज्यावेळेस तुमच्या गुणपत्रिका शाळेतून दिली जाईल तिथे लगेच तुम्ही फॉर्म भरून ते व्यवस्थित करेक्शन करून घ्या. तर ही अशा प्रकारची अपडेट आहे. तुम्हाला आज 10वीचा रिझल्ट सर्व तुम्ही पास होणार आहेत ही स्वामी चरणी माझी प्रार्थना आहे. आणि पुढील ITI असेल, डिप्लोमा असेल, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, पुढील सर्व ॲडमिशन प्रोसेस ही तुम्हाला आपल्या नाना फाउंडेशन चॅनलवर भेटणार आहे. त्यामुळे नक्कीच नाना फाउंडेशन चॅनलला सबस्क्राईब करा. निकाल पाहण्यासाठी तुम्ही कुठेही जाऊ नका, आपल्या वेबसाईटला सर्च करा. व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे, nanafoundation.in ही जी वेबसाईट आहे आपली, या वेबसाईटला जाऊन तुम्ही निकाल बघू शकता इझिली. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे. ही जी वेबसाईट आहे याच्यावरच निकाल बघा, कुठल्याही वेबसाईटला क्लिक करू नका. तर माझी सर्वांना ऑल द बेस्ट आणि स्वामी चरणी माझी हीच प्रार्थना, सर्व मुलं पास होतील. नक्की चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करा. परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.